जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तरमले आज पुन्हा एकदा आपल्यासमोर महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे। यामध्ये आपण पाहाल तर शेतकरी बांधवांचे पीक नुकसान भरपाई संबंधित महत्त्वाचे अपडेट्स पाहायला मिळणार आहे। अनेक आपण पाहाल तर दिवसांपासून शेतकरी बांधवांचे अवकाळीमुळे मोठे नुकसान झालेले, त्याचप्रमाणे प्रलंबित पीक विमा, हे सर्व अपडेट्स आपण या चॅनेलवर वेळोवेळी कव्हर करतो आहे। ॲग्रिकल्चर सेक्टरमधील दर्जेदार व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपण पाहाल तर आपल्याला कल्पना देखील असेल, गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यभरात अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले। शेतकरी या ठिकाणी आस लावून बसलेले आहेत की केव्हा त्यांना नुकसान भरपाई मिळते। त्यामध्ये द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहेत। त्यामुळे आपण पाहाल तर पालकमंत्री द्राक्ष बागायतदारांच्या बागायत शेतीला त्यांनी इकडे संपूर्ण भेट देऊन कशाप्रकारे नुकसान झालेले आहे, कशाप्रकारे आपण त्यांना जास्तीत जास्त इकडे नुकसान भरपाई देऊ शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांचे प्रश्न ते इकडे सोडवू शकतील। तर आपण पाहाल तर सांगली जिल्ह्यातील पालकमंत्री यांनी संपूर्ण इकडे जिल्ह्यातील अनेक भागात भेट दिलेली आहे। इकडे शेतकरी बांधवांसोबत चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी इकडे दिशानिर्देश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। आपल्या स्क्रीनवरती अपडेट्स पाहायला मिळते। जिल्ह्यातील अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करत तातडीने पंचनाम्यांचे आदेश इकडे देण्यात आले आहेत। हिवाळी अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याबरोबरच ती त्वरित मिळावी याची देखील ग्वाही त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेली आहे। त्यामुळे नक्कीच एक दिलासादायक अपडेट्स आपण म्हणू शकता पालकमंत्र्यांकडून आलेले। पाहूयात आता याच्यावरती कशाप्रकारे ॲक्शन होते, तुर्तास महत्त्वाचे अपडेट्स इकडे समजून घेतलं। असेच दर्जेदार व्हिडिओ पाहायचे असतील तर आपली प्लेलिस्ट नक्की चेक करा, अनेक जिल्ह्यांचे अपडेट्स तिकडे कव्हर केलेले आहेत, ठीक आहे। आणि लाईक शेअर नक्की करा, जेणेकरून इतरांना देखील याचा लाभ होऊ शकेल। जय हिंद, धन्यवाद।